हॅलो, असो प्रस्तुत LBW या कार्यक्रमात आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत. हार्दिक स्वागत असेल तर मी नाही खेळले का? कारण हे माझ्या रोहिताचं नाहीये. ठीक आहे, आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. अरे सूर्य उगवला नाही? उगवला ना यार, नेमका या सीझनला सूर्य उगवला, घरी बसवला, आडवा डोंगर झाला ना त्याचा. तुम्ही दुःखी होऊ नका, आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत. मंडळी, आज आपल्या बरोबर आहेत ठाला माझा बाला फेम जर्सी नंबर 7 SMS. MS श्रीयुत MS असं म्हणायचं होतं मला. आणि या बाजूला आहेत सतत हसमुख, सतत मस्तीखोर असणारे आम्ही खंबीर कायम गंभीर फेम दिल्लीकर कोलकातावाले. तुमची जर्सी फारच गंभीर दिसते, ओरिजिनल नाहीये का? त्यांनी मला दिली नाही, मी कोचवर बसलेला असतो ना, म्हणून मला दिली नाही. ओ ठीक आहे. आणि माझ्या या बाजूला आहेत ई साला आपली घाला. काय आपली नवीन जर्सी घाला. हा फेम चिराट. आणि माझ्या या बाजूला आहेत सतत विसरणारे, सतत वडापाव खाणारे, अत्यंत दुःखी, फारच दुःखी असे मुंबईकर. नमस्कार. काय मग केम छो मजा मा? ए तू असा आल्याला मला ऑफेंड नको करू. ठीक आहे, थोड्या वेळाने करू. बाय द वे, हा LBW चा फुल फॉर्म काय? LBW म्हणजे IPL ची लफडी बरीच वाढली आहेत. लफडी बरीच वाढली आहेत. मित्रांनो, या वर्षीच्या IPL सीझनला जोरदार सुरुवात झाली आहे. ती आमची झाली, सलग 2 मॅच जिंकलो. कसं आहे ना, आम्ही आमच्या सिनियरला आहे ना मान देतो. सतत माझ्याकडे बघायची काय गरज आहे? मग काय, आम्ही आमच्या सिनियरला बाउंड्रीवर फिल्डिंगला नाही पाठवत. आणि वर्ल्डचा टॉप बॉलर टीम मध्ये असताना सुद्धा त्याला गुमराह करून स्वतः पहिली ओव्हर नाही टाकत फटके खायला. हो मान्य, खाल्ले आम्ही फटके आणि खाल्ले आम्ही 277-50 ओव्हरला. 20 ओव्हर मध्ये 20 ओव्हरची मॅच होती, भूल गया यार. रबरी बॉलला पण कोणी एवढे रन नाही मारत. तुम्ही पहिली मॅच हरलेत CSK सोबत. ते सिनियरचा रिस्पेक्ट म्हणून आणि आपल्या यंग ऋतुराजला प्रोत्साहन द्यायला. इनफॅक्ट मुंबई, तुम्ही तर चेन्नईला सपोर्ट करायला पाहिजे. त्यांनी गायकवाड नावाच्या मराठी माणसाला त्यांचा कॅप्टन बनवला आहे. नाही, गायकवाड साऊथचा आहे. ते रजनी गायकवाड, ते ऋतुराज गायकवाड, तसं ते साऊथ कनेक्शन. हे भावा, हा गायकवाड पुण्याचा आहे. याला काय अर्थ आहे? अरे तुझा विषय काढला का? तुला मी चर्चेत घेतले. गप ना बाबा, गप ना. अजून काही जखमा ओले आहेत. वर्ल्ड कपला 97 रन्स मी केले होते, तिकडेच आहे अजून. तुम्ही फार गंभीर होऊ नका, या गोष्टीला जवळपास 13 वर्ष झालेत, त्यामुळे ही गोष्ट आपण आता विसरूयात. कसा विसरू मी घटना? दरवर्षी 2 एप्रिलला मला ही घटना आठवत असते. 2 एप्रिलला एप्रिल फुल झालेला मी एकमेव खेळाडू असेन, म्हणून म्हटलं मी की अजूनही काही जखमा ओल्या आहेत. उन्हात वाळत घाल मग त्या. हा ए, तुला माहिती मी कोणत्या पक्षाचा खासदार आहे? अमित शहा. चड्डीत राहायचं कळलं का? वाद नको या विषयावर, वाद नको. हा हा विषय आपण इकडे संपूया, कारण आपल्याला नवीन विषयावरती वाद घालायचा आहे. RCB येस. अहो तुमच्या वुमेन्स टीमने कप उचलला. येस. तुम्ही कधी उचलणार? ई सला कप नाम दे. असं 7 वर्ष म्हणताय तुम्ही? 7 विषय काढू नका. सॉरी. तर कॅप्टन म्हणून तुमचा काय प्लॅन आहे यावर्षी? RCBचा कॅप्टन म्हणून मी होतो. कॅप्टन RCBचा मी होतो. अनलकीली लास्ट इयर ट्रॉफी आमच्या हातातून निसटली. दरवर्षी निसटते. निसटते दरवर्षी आमच्या हातातून ट्रॉफी निसटते, म्हणून ह्या वर्षी पण फ्लो मध्ये जर निसटलीच तर त्याचा फाफ माझ्या डोक्यावर नको, म्हणून आम्ही वेगळी स्ट्रॅटेजी वर्कआउट. ओ फाफ, नाईस. बट वी हॅव व्हेरी गुड बॅटिंग ऑर्डर. वी हॅव विराट, दॅट्स मी. देन वी हॅव मॅक्सवेल. देन वी हॅव. बस आठवू नका, तुमची लिस्ट संपली. पण RCB, मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की दरवर्षी तुम्ही चांगले चांगले बॅट्समन घेता, पण बॅटिंग झाल्यानंतर आपल्याला बॉलिंगही करायची असते, हे तुम्ही विसरता का? नाही म्हणजे प्रत्येक वर्षी असं 11-12 करोडला तुम्ही एक चांगला बॉलर घेता. हो ना यार, त्याच्या बॉलला बॅटही लागत नाही. ऑफकोर्स ऍक्च्युली ही इज अ व्हेरी गुड बॉलर, पण काय ना, चांगला बॉलर असल्यामुळे बॉल मिस झाला पाहिजे हे त्याच्या डोक्यात असतं, म्हणून तो बॉल बाहेर टाकतो. पण आमच्याकडे चांगले बॉलर आहेत. ओ इज इट?
ओके ओके, हे फक्त तुमच्या हृदयावरती हात ठेवून म्हणा. नाही नाही, आरसीबी कडे चांगले बॉलर्स आहेत, कारण यांना चेस करताना सेंचुरी करता यावी म्हणून त्यांचे बॉलर्स आहेत ना समोरच्यांना रन्स देतात. रेकॉर्ड ए नाही, हे रेकॉर्ड होत आहे ना. तू सारखा सारखा मला का बोलतो रे? तुला मी कोणत्या पक्षाचा खासदार माहिती आहे ना? सारखा सारखा पक्षामध्ये आणू नको. मी सिनियर आहे, वर्ल्ड कप झाले. अरे मुलाच्या बारशाला मला बोलव. काय? नाही, मुलाच्या बारशाला मला बोलव. काय नाव ठेवलंय? अ काय? नाही, काय नाव ठेवलं? अ काय हेच नाव ठेवलंय. बारसं झालंय मुलाचं, त्याला काय अर्थ आहे यार? ए थांबा थांबा, रन देण्यामध्ये आमचा आत्ताचा कॅप्टन महान आहे, कारण त्याला ना सतत हायलाइट मध्ये दिसायचं असतं, म्हणून मार वर मार खातो आणि दिसत राहतो नुसतं हायलाइट मध्ये. तर मुंबईकर, तुम्ही कायम कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाता, मग या वर्षी हे असं कसं काय घडलं? नेतृत्व आणि कर्तृत्व भूमिपुत्राचं असलं ना की आम्ही सपोर्ट करतोच, पण आम्हाला बाहेरचा नेता नको. ही सीट पण गुजरातलाच गेली. जलंदेकर मजार आहे. ए तुझी पण कॅप्टनशिप गेली आहे, माहीत आहे ना? ए भाई, मी कॅप्टनशिप दिली अशी बाहेर चर्चा आहे, तुला काढलंय. भूल गया यार. हे अजून काहीतरी विसरण्याच्या आधी आपण नवीन विषयाला सुरुवात करूयात. यावर्षी IPL मध्ये अनेक नव्या दमाचे कर्णधार आलेले आहेत, याविषयी तुम्हाला काय वाटतं? चांगलं आहे ना, नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. हे यावेळी आमच्या सिनियरने ठरवलंय. जर नवीन लोकांना संधी नाही दिली तर काय होतं हे आपण बघतोय. तू हे वाक्य म्हणताना माझ्याकडे का बघितलंस? मी कुठे बघितलं? तू माझ्याकडे बघितलंस. तुला कसं कळालं? तू बघितलंस म्हणून मला कळालं. तुला नसेल आवडत तर नको बघू. मी कुठे म्हटलं मला आवडत नाही म्हणून? मराठीत सांगितलेलं कळत नाही, तमिळमध्ये सांगू. चला 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 मंडळी, विषय फारच सैराट व्हायला लागलेला आहे, तुम्ही आपापल्या जागेवर या. बरं, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही कायम असे गंभीरच का असता? माझं नावच गंभीर आहे, त्याला मी काय करणार? लहानपणे आजारी पडायचो, साधा आजार असायचा, घरचे म्हणायचे गंभीर आजारी आहे. खेळताना पडलो, मामुली जखम व्हायची, घरचे म्हणायचे गंभीर जखमी झाले. वर्गामध्ये विनोद करायचो, मित्र म्हणायचे गंभीर विनोद करतो. चर्चेला बसलो, सगळे म्हणतात गंभीर चर्चा करतो. याला बसलो, बस एवढे गंभीर होऊ नका तुम्ही. ए माय, तुमचं नवीन कॅप्टन्स बद्दल काय म्हणणं आहे? लोकांना नवीन कॅप्टन मिळतात आणि आम्हाला केंद्रातला कॅप्टन स्टेटमध्ये आमच्या माथी मारतात. नाही नाही, पण ह्याचं नेमकं कारण काय असं वाटतं तुम्हाला? व जैसा बोलेंगे वैसा तो करना पडेगा ना. अहो तुम्ही चिडू नका, तुम्ही ढोकळा खा ना. ढोकळ्यावरून आठवलं, माझं डाएट सुरू आहे, एक मिनिट हा. हॅलो रामलाल, हो हो प्रोटीन ना? अरे चणा डाळमध्ये प्रोटीन असतं. एक काम कर, दोन प्लेट भाज्या पाठवून दे. मला वेगन भजी. वांग्याच्या भाज्या पण पाठव. अरे बैंगन नाही रे, वेगन भजी. मग ते वेजच असतं ना? तरी पण आय इट वेगन असं सांगायचं असतं. हा आणि अल्कलाईन वॉटर. काय काय अल्कलं नाही मी. बरं झालं यांनी ऐकलं नाही ते. चिराट, मला तुम्हाला विचारायचंय, नवीन कॅप्टन्स बद्दल तुमचं काय मत आहे? आमचं दरवर्षीच कौतुक होतं, ब्रँड येतात, वाव स्पॉन्सर्स येतात, पण कप काही मिळत नाही. म्हणून रागाने मी घरातले सगळे कप फोडून टाकले. आमच्याकडे दोन कप आहेत, पाठवून देऊ का? आम्ही काही बोलू का? मी इतिहासात रमत नाही. ओ गंभीर राव, काय म्हणताय तुम्ही? इतिहासात रमून तुमचा भूगोल झालाय. आमची पण तर मंडळी, गंभीर साहेबांनी इतिहासात रमत नाही असं म्हणणं हीच मुळात एक ऐतिहासिक न्यूज आहे. तर या वर्षीच्या IPL सीझनची ट्रॉफी कोणत्या मतदारसंघात जाणार, कोणती टीम बंडखोरी करणार, कोणती टीम अपात्र ठरणार, ही सगळी गावकीतली फाटकी लफडी आम्ही तुमच्या समोर घेऊन येणार आहोतच. असो वा प्रस्तुत LBW च्या पुढील भागात. तोपर्यंत तुम्ही नक्की बघत राहा आसो वा, आपली सोशल वाहिनी. आणि जर तुम्हाला हे IPL स्पेशल आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, हे सगळ्या मित्रांबरोबर शेअर करा आणि खाली सबस्क्राईब बटन असेल कुठेतरी त्याच्यावर टॅप करा, सबस्क्राईब करा. अहो फ्री आहे हो. आणि हो, जर तुम्ही फेसबुकवर असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो करा, इंस्टाग्राम फॉलो करा आणि शेअरच शेअर करा हो. चला चला, मॅच संपली. चला 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 चला. Susal wahini.